औरंगाबादच्या समृद्धी महामार्गाच्या कामाची आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी पाहणी केली आणि त्यानंतर त्यांच्या या कार्यक्रमाला मात्र विरोध झाला आहे औरंगाबादच्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला आणि या प्रकल्पाच्या प्रकल काही सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली शेतात जाण्यासाठी रस्ता होणार नसल्याचं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहे त्यांना विचारूया नेमकं काय काय तुमची निघून अडचण आहे आणि तुम्ही का विरोध करता साहेब आमचं या ठिकाणी सेंटरमधून रोड गेला तिकडून दोन एकर जमीन उर उरली इकडून तीन एकर जमीन उरली याचे तुकडे झाले आणि सरकारने जेवढी जमीन ताब्यात घेतली त्या ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या बाजूने कंपाऊंड करता येईल आता मला सांगा का क ज्या रोडच्या कडेली जी जमीन राहील तिथं जायला रस्ता राहील पण त्याच्या आतमधून ज्या जमिनी आहेत तिथं जायला रस्ता कसा म्हणजे पुन्हा भांडणच करायचं आम्ही आमचं आयुष्य बरबाद करायचं जमीन या ठिकाणी द्यायची आणि पुन्हा रस्त्यासाठी पुन्हा सरकारबरोबर भांडायचं कारण अगदी बॉर्डरला हे लोक कंपाऊंड उभं करताय आम्हाला भविष्यात कुठलाही रस्ता शेतावर जाण्यासाठी राहणार नाही अगदी कमी भावात आम्हाला ती जमीन विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून आमची सरकारला प्रशासनाला कळकळीची विनंती आहे का हा रस्त्याचा प्रश्न आमचा मार्ग मार्ग लावा रस्त्याचा प्रश्न यासाठी हे शेतकरी आले होते मात्र त्यांना प्रशासनाकडून का प्रशासनाकडून काय झाली आणि काय तुम्हाला सुरुवातीला आम्ही इथे आलो आमची मागणी होती की मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना आमचं म्हणणं मांडायचं होतं आमच्या मागण्या मांडायच्या होत्या आम्हाला रस्ता हवा आहे समृद्धीच्या कडेला शेतात जाण्यासाठी पण प्रा पोलिस प्रशासनाने एक किलोमीटर आधीच आम्हाला अडवलं आणि आम्ही सांगायला लावलो की मी स्वतः या गावचा सरपंच आणि माझ्या गावात कार्यक्रम आहे मला एंट्री मिळावी माझ्यासोबत माझ्या काही प्रतिनिधींना एंट्री मिळावी तर पोलिसांनी आम्हाला शिवीगाळ घातली म्हाताऱ्या माणसालासुद्धा रे थेरड्या काय थांबला या पद्धतीने वयस्कर माणसांनासुद्धा त्यांनी हकलून लावलं आणि पोलीस प्रशासनाने पूर्ण गावाला या आगर सायगाव गावाला पूर्ण गावबंदी केल्यासारखं स्वरूप आणलेलं होतं एक छावणीचं स्वरूप आणलेलं होतं मागण्या मान प्रशासनाने काही तुम्हाला हे मागणी मान्य तुम्ही जे सांगायला आलं तर तुम्हाला परवानगी दिली की नाही नाही आम्ही प्रशासनाला आमच्या मागण्या मांडण्यासाठी इथं खऱ्या अर्थाने आलो होतो आम्ही निवेदन तयार केलेलं होतं आणि लोकशाही मार्गाने आम्ही उद्धवजी साहेबांना निवेदन देणार होतो पण या मागण्या प्रशासनाने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्हाला नेऊ दिल्या नाही आणि प्रशासनाचा हा जो चोख बंदोबस्त होता किंवा हा बळजेबरीचा आम्हाला हकलून लावणं होतं याच्यामुळे आम्ही आमच्या मागण्या मांडू शकलो नाही पण मीडिया हा चौथा स्तंभ जो आहे लोकशाहीचा या चौथ्या स्तंभाने आमची दखल घेतलेली आहे आणि निश्चितपणे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ही दखल जाणार आहे तर आम्ही आमच्या जमिनी या बेभाव देणार नाही ही आमची भूमिका राहील आणि आम्हाला रस्ते हवे आहेत समृद्धी महामार्गाच्या कडेला शेतात जाण्यासाठी तर ही आमची मागणी राहील नक्कीच रस्ता शेतकऱ्यांना हवा आहे मात्र त्यांच्या या मागणी करण्यासाठी ते आले असते मात्र प्रशासनाने त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट होऊ दिली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे औरंगाबादवर मसुद शेख मॅक्स महाराष्ट्र